وصلت انا स्वागतम मुलांच्या शाळा त्यांचा अभ्यास रस्त्यातले खड्डे महागाई किती वाढले किती टेन्शन आहे तुमच्या डोक्याला नाही पण आता एक तास टेन्शन घ्यायचं नाही कारण घेऊन आलं तुमच्या आवडीचा कार्यक्रम नो सुपी नूडल्स जब्बाकुल सोबत रियल फ्रूट पॉवर हेल्थ इज हॅपी. तर प्रथेप्रमाणे आपण सगळ्यांचं स्वागत करूयात. सगळ्यात आधी आज आपण स्वागत करणार आहोत आपल्या डंगरी बँडचं जोरदार टाळे त्यांच्यासाठी. स्वागत करूयात आपल्या पाचही कॅप्टन्सचं आणि आता स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं निर्मितीताई सावंत आणि पुष्कर दादा श्रुती. पुष्कर दादा आले. जोरदार टाळ झाला पाहिजे वैभव मांगले यांच्यासाठी. एक मिनिट, तू चुकलायस, जरा परत घ्या, हा चुकलाय. जोरदार टाळ्या वैभव जी मांगले यांच्यासाठी. निलेश तू नाव चुकतोयस माझं. जोरदार टाळ्या जी वैभव. मी वैभव मांगले नाही, पुष्कर श्रोत्री. नाही थोडे विनोदी आहेतच हे म्हणे पुष्कर श्रोत्री आहेत हे फार विनोदी आहेत. एकदा जोरदार काय यांच्या विनोद बुद्धीसाठी झाल्या पाहिजेत. निलेश निलेश मी खरंच पुष्कर आहे, मी वैभव मागले नाही आहे. यांना विचारत हे कोण आहे तो पुष्कर. अरे केस बघ ना मग तेव्हा उडतायत उडतायत मग मला कसे दिसत नाहीत ते. बरं चला आपण डंगरी बँडला विचारूयात. तुषार सांग बाबा हे कोण आहे. पुष्कर श्रोत्री. कळलं तुला. हा पटकन नाव आहे माझं. आता पण कशावरून तुम्ही पुष्कर आहात. एक मिनिट, मी कधी खोटं बोलत नाही. मी पुष्कर श्रोत्री. हो बरोबर आहे. निर्मिती ते सांग. हा शेवटची टेस्ट. काय प्रॉब्लेम काय तुझा निलेश, पुष्करला का असं करतोस तू. ते पुष्कर श्रोत्री आहेत. अरे माझं अस्तित्व पुसून टाकतो यार, माझी अस्मिता आहे. अरे पुष्कर महाराष्ट्राचं वैभव आहे मी. माझ्या डोळ्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. म्हणजे सगळे मान्य करतात. डॉक्टर आहेस ना तू. बर माफ करा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुष्कर श्रोत्री यांचं. पुष्कर दादा फुबायफूच्या पहिल्या पर्वाचा विजेता आहे मी वैभव मांगले. पुष्कर म्हणतोस तू मला पुष्कर. एक मिनिट, तुम्ही आता सगळं सिद्ध केलं की नाही तुम्ही पुष्कर आहात म्हणून. मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुष्कर श्रोत्री यांचं. एक मिनिट, मी वैभव मांगले कोणाला विचारा. कोण आहे मी. बरं ठीक आहे, मग आता आलाय तर सिद्ध करा तुम्ही वैभव मांगले कसे. हे बघ ना, याच्यावर नाही कळत आहे. नाही ते तर केस आहेत ना, दिसतात ना भुरभुर उडणारे असे छान. माझा टप्पा गुण करतोस का. हा दाखव. आता काय झालं, दोनपारला जोशाचं गोपन घातली ना आणि जोशा भेटला वाटत काय सांगितलं. मला विचारला ना काय रे गोपन घातलं काय, तर म्हणलं हात तिला नाचून बघा कशा गेलो होतो तिकडे आम्ही असंच गेलो होतो. हा आणि त्या बात आहे. हा जो वरचा ता आहे ना हे फक्त वैभव मांगलेच देऊ शकतात. दोन आठ्या वैभवजींसाठी प्लीज तुम्ही समोर बसा आणि सगळ्या बच्चे कंपनीचं खूप सारं कौतुक. येस येस. तर चाणाक्ष प्रेक्षकांच्या हे लक्षात आलेलंच असेल की आज पुष्कर दादांच्या ऐवजी आम्ही वैभव मांगले यांना पाचारण केलेले आहेत. ते आज आपले पाहुणे आहेत. आजच्या आणि उद्याच्या भागात ते सगळ्यांचं खूप तोंड भरून कौतुक करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या वैभव दादासाठी झाल्या पाहिजेत.
मोठ्या भावांना नेहमीच लहान भावांचं कौतुक असतं की ते आपल्यासाठी काय काय करणार आहेत, काय सरप्राईज ते आपल्याला देणार आहेत. तर असेच दोन छोटे भाऊ आता इथे येत आहेत. बघूयात मोठ्या भावांना कौतुक वाटावं असं त्यांनी काय काय केलंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात झंगड काकांच्या टीमचा, रुगुली आणि पतुकली. दादा मला वाचवा, दादा मला वाचवा, दादा मला वाचवा, दादा मला वाचवा, दादा याला वाचवा, ओ दादा याला वाचवा, ओ दादा. कसं नाही येते, दादा मला वाचवा, दादा मला वाचवा, दादा. अरे हो 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 हो, काय झालं काय एवढं पळायला? अरे मी माझ्या दादाला आयडिया दिली, तो भडकला माझ्यावर. कसली आयडिया? अरे तो लिहित होता आणि त्याचं पेन बंद पडलं. मी म्हंटला माझं पण पेन असंच बंद पडलं होतं. मग काय केलंस तू? असंच असंच दादा विचारलं. मी म्हंटला मी ते पेटत्या गॅसवर धरलं. हुशार आहेस एकदम. कसला हुशार? दादाने ते धरलं आणि पेन पेटलं. पेटलं? पण तू जेव्हा गॅसवर धरलं तेव्हा ते कसं चाललं? कुठलं चालतंय, तेव्हा पण ते पेटलंच होत, पण दादाने हे सांगायला मला वेळच नाही दिला. आणि आता तो माझ्या मागे लागलाय. अच्छा, काय लिहितोस रे? फिजिक्सचं लेसन, तो पण 10 वेळा शिक्षा दिली मला. का रे? अरे काय झालं, परवा माझा पेपर होता, मॅडम म्हणाल्या चला पटपटली हा पेपर, अगदी सोप्पा काढलाय मी. मग मग काय, मी म्हणालो तुम्हाला सोप्पा वाटणारच कारण सगळी उत्तर आधीच माहिती असतील ना तुम्हाला. हे मग काय झालं? मग काय, चिडलाच माझ्यावर. हे टीचर असे असतात बघ तरी. आपल्या काटेकर मॅडम, हा त्यांचा वाढदिवस होता रे. मी चांगली झाड लावली, कुंडी गिफ्ट केली आणि म्हणालो हॅपी पाला पुरपुर आपलं हॅपी बर्थडे टू यू. तू भडकले माझ्यावर. का रे भडकल्या? इतकं चांगलं गिफ्ट दिलं तू. हे कुठलं झाड दिलेलं? गुलाबाच? नाही नाही, निवडुंगाच. मग रागावणारच ना. हे काय रे, तुझा दादा तुझ्या मागे लागलेला म्हणाला, कुठे गेला तो? आता तो येणं शक्य नाही. का? अभ्यासात प्लॅस्टरात आहे. म्हणजे त्याचा पाय प्लॅस्टर मध्ये. कसा रे झाला असा अपघात त्याचा? रिकाम्या खोक्या. आपलं वाक्य पूर्ण होत. हा रिकाम्या खोक्या ला लात मारल्यामुळं त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. रिकाम्या खोक्याला कोणी लात मारली तर पाय त्याचा काय फ्रॅक्चर होतो? हो, कारण त्या रिकाम्या खोक्याच्या खाली मी मोठा दगड लपवून ठेवला होता. मारला असेल ना भरपूर? नाही नाही, मग बाबांनी सोलवटून काढलं असेल. नाही नाही, लाडका दिसतोय बाबांचा. नको नको नको, थांबलास काय? बाबा काही बोलले नाहीत का तुला? कसं बोलणार, कसं बोलणार? परवा सकाळी गुळण्या करायला गेले असताना तेव्हापासून ते एक शब्द बोलत नाहीत. कारण त्यांच्या माउथ वॉश मध्ये मी रॉकेल ओतून ठेवलं होत. ते जाऊ दे. मग तुझा दादा तोंडाला टूथपेस्टचा फेस घेऊन गॅलरीत उभा नसतो सकाळी सकाळी? दात असले तर ना. इतक्यात पडले? नाही नाही, लग्न व्हायच्या आधी? नाही नाही, मुलगी मिळायची आधी? नाही नाही, रिटायरमेंटच्या आधी? नाही नाही, गर्लफ्रेंड मिळायच्या आधी? भूतदया. भूतदया? हा ही कुठली टूथपेस्ट? अरे बाबा, ही टूथपेस्ट नाहीये रे, मुक्या प्राण्यांवर केलेली दया म्हणजे भूतदया. बरोबर. हा तुझ्या भावाने काय भूतदया दाखवली? काही नाही रे, एका गाढवाचे मागचे दोन पाय बांधलेले होते, त्याने फक्त ते कात्रीने सोडवले. मी काय असली भूतदया दाखवणार नाही. कधी कळणार या दादांना आपल्या? कळत नाही तेच बरंय. का? त्यांच्यामुळे तर आपल्याला कळतं नेमकं काय करायचं नाही ते. म्हणतात ना पुढच्या स्टेज मागचा शाणा. नाही नाही, पुढच्याचा डब्बा गुल आणि मागच्याचं टेंशन गुल. कसं काय वाटलं आमचे लहान भाऊ? क्या बात है यार, क्या बात है. थँक्यू. म्हणजे या वयात तुमची ही समज बघून ना कॉमेडियन्सनी शिकलं पाहिजे तुमच्याकडनं की टायमिंग आणि तुम्ही एकमेकांना किती छान सपोर्ट केलात, एकमेकांच्या रिॲक्शन घेऊन, वाक्य ऐकून. खूप खूप सुंदर, खूप सुंदर, मला खूप मजा आली. थँक्यू.
निर्मितीताई तुम्ही दोघेही खरंच पूर्ण टेन्शन गुल करता आमचं. मला आज आत्ता कसं वाटतं माहिती आहे, आपल्या घरी पाहुणे आलेले असतात आणि आपण मुलांना सांगतो काहीतरी, आमचा कौतुकली किती छान करतो, रुबीली किती छान करतो, आणि पाहुण्यांनी कौतुक केल्यानंतर जसं आईचं मन भरून येतं ना तसं मला झालं. खूप गोड, तुम्ही असेच छान छान ऍक्ट करत राहा, खूप छान. चॉकलेट हवं असेल तर धावत या. सिग्नल काय मिळणार आहे? थँक्यू 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 थँक्यू. तर ही मजा, ही मस्ती, ही धमाल अशी सुरू राहणार आहे. आमच्याकडे पाहुणे आले, त्यांचे चहा पाण्याचं मी जरा बघतो, कारण त्यामुळे मलाही चहा घेता येईल. तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पात्र नो सुपी नूडल्स डब्बा गुल सोबत रियल फ्रूट पॉवर, हेल्दी इज हॅपी. व्यायामशाळा तुमचीच आहे ना? हो, फक्त बाबा बाहेर गेलेत. मला ही व्यायामशाळा जॉईन करायची आहे आणि माझे दादाला पण. एकावर एक फ्री आहे ना? एकावर एकच फ्री आहे, तीन तीन नाही. अरे पण कनेक्शन मला विजेचा शोध कोणी लावला? कनेक्शन मला हा, ज्याला पहिल्यांदा शॉक बसला त्याने. खरा खुरा शोध कोणी लावला? खरा खुरा का? तो आपला आहार आहे. नाही रे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहता नो सुपी नूडल्स डब्बा गोल. दररोज फिट अँड फाईन राहण्यासाठी आपले हे छोटे दोस्त आता शाळेबरोबरच निघालेत व्यायाम शाळेत. बघूयात मग तिथल्या पहिल्या दिवशी काय गंमत येते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीम मधून, राणू, मुमू आणि गुलाबजामुन. नको ग, नको ग, नाही यायचंय मला. आता येतोस का? उचलून न्यू. चल चल चल. अरे वा, इथे तर आरसेच आरसेत. चला मेकअपला सुरू करू. मी आलो व्यायाम शाळेत गाड्याला बारीक करायला, पारक्याला जाड करायला. मी आलो. या बिन सोंडेच्या आपूला कुणीतरी बाहेर पार्क करा ना. कुणीतरी ही मोडलेली सायकल गॅरेज मध्ये टाका ना. सी कंट्रोल दादा, कंट्रोल. काय हवंय? दोन बाटल्या दूध, 10 सँडविचेस, 5 वडापाव, 3 प्लेट इडल्या, 2 मसाले डोसे आणि 1 मेंदू वडा. अरे तो मेदू वडा असतो. चालेल तेही आणा. अजून काही नाही, एक तासानंतर परत हीच ऑर्डर रिपीट करा. अरे हॉटेल खालच्या मजल्यावर आहे, तुम्ही पाट्या वगैरे वाचतच नाही का? पाट्या? अगं पुण्यात आणलंस की काय मला? थांब रे दादा, ही व्यायामशाळा तुमचीच आहे ना? हो, फक्त बाबा बाहेर गेलेत. मला ही व्यायामशाळा जॉईन करायची आहे आणि माझे दादाला पण. एकावर एक फ्री आहे ना? एकावर एकच फ्री आहे, तीन तीन नाही. कधीपासून जॉईन करणार? आता पासून. इतकी गई? याच्याच मुळे तुमचं घरचं बजेट लो झालंय. माझ्या खाण्याबद्दल काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. खाण्याबद्दल काय बोलायचं नाही. अरे तुझ्या खाण्याबद्दल मी बोलणारच नाहीये. आता डायट, आजपासून जेवणात फक्त चिकन, फ्राईड राईस, पिझ्झा, बर्गर, सगळं बंद. बंद जेवणात? चालेल, तसंही मी सगळं नाश्त्यात खातो. अरे फुटशील अशा नाही. दादाला काही बोलायचं नाही.
एक काम कर, स्वतःजवळ दोन तीन डंबेल्स ठेव. का रे? वादळ वाऱ्याचे दिवस आहेत, फुकटचा उडून जाशी. वय काय रे तुझं? 12. 12? एवढ्याशा वयात एवढी प्रगती? नाहीतर तू सगळीच अधोगती. कळतंय कळतंय मला. आता आपण व्यायामाला लागूया. व्यायामाने कसं शरीर सुदृढ होत. काय होत? सुदृढ. तू सुदृढ? अरे तू सुदृढ असशील तर मी सिक्स पॅक आहे. तू ना फॅमिली पॅक आहे. तू तू फेस पॅक आहे. तू ना पॅक पॅक पक्का आहे. असं नसतं रे, असं नसतं. निर्मिती ताई सांगाना याला नसतं असं रे. मला सांगा तुमच्याकडे स्टीम बाथ मिळतो का? तुमच्याकडे पाणी येत नाही का? येत ना, पण बंबात घालायला लाकडा नाही. तुमच्याकडे मसाज करून मिळतो? मिळतो ना, फक्त माणसांसाठी मिळतो, गाद्या पिंजून नाही मिळत. मग सापळ्यांसाठी काही वेगळी सोय? आता आपण कवायत करूया. काय 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 कवायत? अरे कवायत म्हणजे मी दाखवतो, हात वर करा. कोणाचे? तुमचे. डावा की उजवा? अरे दोन्ही. हा आता अंगठे पकडा. उजव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडायचा का डाव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडायचा? नाही ग, अग पायाचे अंगठे पकडा. हा हा. तुम्हाला काही जमू शकत नाही, झोप आता. हे जमलं बरं. मला आता झोपायचंय म्हणून मला उशेली पांघरून लागणार, तेवढं फक्त मागवता का? उशी पांघरून कशाला? अरे सांगितलं ना झोपायचंय, उशी पांघरूनाशिवाय मला निवंत झोप लागत नाही, आणि उठल्यावर मला नाश्ता लागतो बरं का, म्हणून तो मागवून ठेवा. हा अरे आप्या जाड्या, तुला झोपून पोटाचे व्यायाम करायचे. तुला नाही पोट तरी आहे का? तुला उठ. तू ना आता हात वर कर. समोर खाली, वर समोर खाली, वर समोर खाली, वर समोर. आवाज कुठं येतोय दादा? झोपला वाटत. मग त्या थोडं घाबरण्यासारखं काय? आता 4 तासाशिवाय उठणारच नाही. 4 तास काय? निर्मितीताई कसा आला परफॉर्मन्स? खूप गोड झाला, गुलाबजाम सारखा गोड झाला परफॉर्मन्स. मला तुमचं लेखन खूप आवडलं आणि मजा घेतलीत तुम्ही पण. आणि तू जी काय रेफरी होतीस ना त्यांची, कंट्रोल कंट्रोल. सो नाऊ डोंट कंट्रोल, कम हियर. सिग्नल. थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू. वक्तृत्व स्पर्धेची तयारी करतोय आमचा एक छोटा मित्र, बघूयात त्यानं विषय कोणता निवडलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नखरेल दाईच्या टीमचा मीनू आणि हरिपुत्र. वीज मंडळाकडून मिळते त्यांना, ती पाण्याकडून मिळते, पाण्याला पंपातून मिळते कारण पंपा विजेवर चालतो आणि पाणी फेकतो. हा आकाशातली वीज जेव्हा पाण्यात पडते तेव्हा ती तिथेच साठून राहते. जर का वीज आपल्याला थेट तिथूनच मिळत असेल तर मग वीज मंडळाचा आणि विजेचा काय संबंध? ए पूजा सांगितल्यासारखी काय बडबड करतोय? पूजा नाही रे, पूजेच्या भाषणाची प्रॅक्टिस करतोय. अच्छा तुझं भाषण विजेवर आहे? स्टेजवर आहे. अरे म्हणजे टॉपिक टॉपिक वीज आहे का? तुला माहितीये मी वीज हाच विषय का निवडला? का? कारण टीचर म्हणाले होते एखाद्या करंट टॉपिक वर बोला. आता मला सांग विजेसारखा कुठला करंट टॉपिक आहे का? नाही नाही नाही. मी तुला आता प्रश्न विचारू विजेवर. बिंदा हा विजेचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन. थॉमस एडिसन?
अरे त्यांनी बल्बचा शोध लावला, बल्बचा बल्बल येते, पण जेव्हा त्यांनी बल्बचा शोध लावला तेव्हा त्याच्या डोक्यात असं विचार आला की अरे हा बल्ब नुसताच ठेवून काय करायचा, हा पेटवला पण पाहिजे ना, आणि तेव्हा त्याच्या डोक्याचा बल्ब पेटला आणि तेव्हा त्यांनी घरातल्या विजेचा कनेक्शनचा शोध लावला. अरे पण कनेक्शन म्हणला विजेचा शोध कोणी लावला? कनेक्शन म्हणजे हा ज्याला पहिल्यांदा शॉक बसला त्याने. शोध कोणी लावला? खरा खुरा का? तो आपला आहार आहे. नाही रे नाही रे, जेम्स बॅट. जेम्स बॅट? हो, म्हणून तर 20 बॅट मध्ये मोजतात ना. जास्ती वॅट वॅट करू नकोस. जेम्स वॅटनी वाफेच्या शक्तीचा शोध लावला. कोणी लावला असेल? अरे बघ, वाफेच्या शक्तीवर इंजिन चालतं की नाही, मग कुणाच्या तरी डोक्यात आयडिया आली असेल की आपण इंजिन पासून वीज तयार करू म्हणून. पण इंजिन पासून वीज तयार कुठे होते? काय डोकं 3.5 सेंटीमीटर. मला सांग, तुमच्या घरात एसी आहे? हो. गुड. तो कशावर चालतो? तो कशावर चालतोय? तर भिंतीला टाकलेला असतो. हे काय मान हलवत? अरे कशावर चालतो म्हणजे कशावर काम करतो? अच्छा, विजेवर. गुड. आता मला सांग, तुमच्या गाडीत पण एसी आहे की नाही? तो पण हवा थंडत येतो की नाही? नाही, आम्ही त्याच्यात बटाटे टाकतो उकडायला आणि ते उकडून बाहेर आले काही त्याचे बटाटे वडे करते. मग काय फालतू प्रश्न विचारत बसलाय? एसी लावला की थंडच वाटतं ना? करेक्ट आहे. हे बघ, जसं तुमच्या घरातला एसी विजेवर चालतो तसं तुमच्या गाडीतला एसी पण विजेवर चालतो की नाही? आता मला सांग, गाडी कशावर चालते? रस्त्यावर. डोक्यावर? आणि शपथ, तुमच्या डोक्यावर. डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? गाडी इंजिन वर चालते. याचाच अर्थ इंजिन पासून वीज तयार होते की नाही? ए हो हो हो. काय तुला माहितीये विजेमुळे किती उपयुक्त शोध लागलेत? कुठले कुठले? फ्रीज, टीव्ही, एसी, टोस्टर, मिक्सर, पंखा. काय पण बोलू नको, मला माहितीये पंख्याचा शोध आधी लागला, तो फिरला नाही म्हणून विजेचा शोध लागला. हे असे सगळे शोध लागले पण नंतर एक खूप मोठा शोध लागला. कुठला? लोड शेडिंगचा. आणि मग लगेच इन्व्हर्टरचा. आणि मग असं लोड शेडिंग वाढत गेलं वाढत गेलं आणि मग अजून एक मोठा शोध लागला, मेणबत्तीचा. काय पण बोलू नको, मला माहितीये मेणबत्तीचा शोध कधीच लागलाय. पूर्वीच्या काही मोठे मोठे सायंटिस्ट मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करायचे रात्र रात्र. रात्र रात्र? मग दिवसा ते काय झोपा काढायचं करे? ते मला माहित नाही. पण वीज कोण पुरवत? छे, कुठे पुरती आपल्याला? म्हणून तर टीव्हीवर सारखे ओरडत असतात वीज वाचवा वीज वाचवा म्हणून. आणि लोकांनी ऐकलं नाही ना की लगेच सप्लाय कट. म्हणजे? म्हणजे पाऊस पडला कर सप्लाय कट. पाऊस नाही पडला कर सप्लाय कट. ऊन पडलं कर सप्लाय कट. वीज पडली कर सप्लाय कट. वादळ आलं कर सप्लाय कट. अरे नुसतं झाड पडलं तरी कर सप्लाय कट. कटकट कटकट होते रे, खूप कटकट. ए हो, म्हणजे झाड पडलं की सप्लाय कट करतात आणि पाऊस पडला की सप्लाय कट करतात, मग अजून कशाने करतात? कंपाऊंडर जळल्याने. कंपाऊंडर? अरे हो, कंपाऊंडर. तो नाही का आपल्या बिल्डिंगच्या कंपाऊंड वर? अरे त्याला ट्रान्सपाऊंडर म्हणतात. आणि आपल्या त्या बिल्डिंग मधले मिर्याशी काका त्याला परवा ट्रान्सफॉर्मर म्हणत होते. ए तुला माहितीये ट्रान्सपाऊंडर जळल्यामुळे समजा वीज जात असेल तर त्याच्यात आधीच पाणी घालून काय ठेवत? म्हणजे तो जळणारच नाही ना. जर का आधीच पाणी घालून ठेवलं तर असं होऊ शकत नाही, कारण वीज पाण्यातून वाहते ना. वाहते? मग ती दिसत कशी? नाही बघायची आहे तुला. एक काम कर, पाण्यात दोन वायर्स घाल आणि घाल तुझ्या हत्तीच्या, चांगला शॉकलास की कळेल विजेची किंमत. किंमत? तूच तर मग अशी म्हणत होतास ना की पाण्यामुळे वीज बनते आणि पाणी तर फुकट असतो. मग आता कसले पैसे घेतात? हा, आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचे ते पैसे घेत असतील. जसं वीज पोहोचवण्याचे पैसे ते आपल्याकडून घेतात, तसंच समजा त्यांनी वीज आपल्यापर्यंत पोहोचवली नाही तर आपण त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. गुड आयडिया. मला वाटतं माहितीये आपण ना घरात एक लोड शेडिंग मीटरच लावू, म्हणजे जेवढ्या दिवस वीज बंद तेवढ्या दिवसाचे पैसे आपण त्यांच्याकडून घ्यायचे. मग लागेल की नाही वीज मंडळाला जोर का झटका. निर्मिती ताई,
हरिपुत्तर मीनू खूप मजा केली तुम्ही. मला यातल्या दोन गोष्टी फारच आवडल्या. एक म्हणजे मेनूची ती रिॲक्शन ती खरंच विजेचा झटका बसल्यासारखी रिॲक्शन होती. खूप छान रिॲक्शन होती. आणि तू जे ते म्हणालास ना की बरेच मोठे मोठे लोक मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करतात, रस्त्यावरच्या म्युन्सिपॅलिटीच्या दिव्याखाली अभ्यास करतात, ते दिवसभर का नाही करत हा प्रश्न मला पण पडला. मजा आली, खूप मजा केली तुम्ही दोघांनी. सिग्नल. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसात भिजायची आवड तर सगळ्यांचीच आहे, पण 1 कोटी मुलांची आवड आहे नॉ सोपी नूडल्स. तेव्हा तुम्ही नूडल्स खाऊन घ्या, मी पावसात भिजून घेतो. घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉ सोपी नूडल्स डब्बा गोल. तर यांनी एका गरीब बिचारे माणसाच्या अंगावर कुत्र सोडलं. जज साहेब, तो माणूस रात्री अपरात्री अंधारात फिरायचा आणि पहाटेपर्यंत आरडा ओरड करून सगळ्यांची झोप मोड करायचा. म्हणून मी जनहितार्थ त्याच्या अंगावर कुत्रा सोडला. तिने जनहितार्थ कुत्रा सोडलाय रे. अहो पण तो माणूस कोण होता? कोण होता? गुरखा होता, गुरखा. मी रोज रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायचे. अगो, तुझ्याकडे दिवेच काय, इन्व्हर्टर सुद्धा आहे? नाही नाही, आमच्याकडे वीज नव्हती. विजेचा इतका गोंधळ होता कि पावसाळ्यात सुद्धा आमच्या घरावर कधीच वीज पडली नाही. नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय नॉ सोपी नूडल्स डब्बा गोल. असं का केलंस तू? कोणीतरी म्हणाल म्हणून. कोण कोण म्हणाल? माझं मन. तुझं मन? तुझ्या मनाला तोंड हो आहे. मग आई आल्यावर फवाडीत बसली की कळेल? तू जर तुझं तोंड बंद ठेवलंस ना तर असं काहीही होणार नाही, समजलं? उलटा चोर कोतवाल कोण जाते? तू पण उलटा चुबायस आणि वर माझ्याच पाठीत अंजीर खुपसतोयस. अंजीर? खंजीर खुपसतोयस. ए, खंजीराचं बघू नंतर, आधी गुद्दे खुपसणार आहे. भांड नका, असे मारामारी करून प्रश्न सुटत नाहीत मुलांनो. काय काय प्रश्न सुटतात? काय काय झालं? काय काय? तिने काहीतरी केलंय. काय केलंस तू? मी काहीच नाही केलंय, उलट हाच गद्दारी करतोय. हे सगळं तुझ्या आईला जाऊन सांगायचं, तिला पट्टी तुझा थापा. जा जा बाळा, आईला घेऊन ये. जा आई. मी ताई आहे ना तुम्हा दोघांची. मी काय म्हणतो, तू गेलीस तरी चालेल, आम्ही आमचे असे शांततापूर्वक प्रश्न सोडवतो. एक दैन अशी ठेवून कसले प्रश्न ते सांग. 36 वाचा. सतीश काकांचा काय म्हणतात त्याला? ते तुझं माहित नाही, मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न एवढा. अस्तित्वाचा प्रश्न, अस्तित्वाचा प्रश्न. बर बर, काय काय माझं काय म्हणणं माहितीये का, कि हे असले एवढे मोठे प्रश्न असे गुद्द्यांनी सॉल्व्ह करू नका, मुद्द्यांनी सॉल्व्ह करा. कोर्टात कसे होतात तसे. तू म्हणशील तसं, हवं तर तू जज हो. चालेल. आणि एवढ्यांदा ओरडलास ना तर तो वैभव मांगले पण आपले गुन्हे सगळे स्वतः बोलून दाखवेल. बर ठीक आहे, मी लॉर्ड. आता एक मिनिट, तू लॉर्ड का मी लॉर्ड? तूच मी लॉर्ड. मीच मी लॉर्ड ना, म्हणजे मीच जज ना. तू जज, मी लॉर्ड. मी जज आणि तू मी लॉर्ड. तू जज, तू मी लॉर्ड. मी घरी जाते. नाही खरं आई, आई आपला जज. तूच मी लॉर्ड, तू जज. मीच मी लॉर्ड, मी जज. ठरलं बोला. तर या कोर्टानं केलेल्या अनेक उद्योगांपैकी काहीच उद्योग मी कार्ट्यापुढे मांडतोय. कोर्टापुढे मांडतोय. चल बोल. पहिला आरोप, यांनी चोरून मासे. मासे खाल्लेस? अगं आपण खात नाही ना. मी लॉर्ड मासे खाल्ले नाही तो, पाळले. पाळले तरी कशाला, आपण खात नाही तर पाळायचे कशाला? आपण कुत्रा खातो? नाही नाही. पळलाय ना आपण? हो.
मासे पाळले. तसेच काय पाळले? मासे पाळले. मासे मासे का पाळलेस ते सांग. अरे अरे जज साहेब, आम्हाला शाळेतच शिकवले की मुक्या प्राण्यांवर दया करा, त्यांना जीवदान द्या. माहितीये आपल्या सोसायटीच्या मागच्या घाणेड्या पाण्याच्या डब्यात काही मासे तोडफड तोडफड तोडफडत होती. मी फक्त त्यांना घाणेड्या पाणीतून बाहेर काढलं आणि स्वच्छ पाण्यात सोडलं. स्वच्छ पाण्यात सोडलं रे, बाकी काही नाही. अहो पण ते स्वच्छ पाणी म्हणजे आपल्या पिण्याच्या बिंबातलं पाणी होत. आता आरोप नंबर दोन. दोन दोन शेजारच्या तुळशी वृंदावनावरच्या पंटीत वाट लावली. वाट लावली पंटीची? वाट लावली? वाट नाही, वाट वाट लावली. वाट सारी वाट लावली म्हणजे काय केलं सांग. जज साहेब तुम्हीच म्हणता कि तिळाचं तेल कापसाची वाट दिवा जळू दे साली रात. आता भीमरूपी भीमरूपी पंटी पंटी राहिली. सॉरी सॉरी सॉरी. आता पंटी मग पंटीचं काय केलं असतं सांग. त्या पंटीत वाटच नव्हती म्हणून अख्ख्या जगाचा अंधार दूर करण्यासाठी मी वाट लावली. ती शहाणी आहे, जगाचा अंधार दूर करण्यासाठी वाट लावली. तिथेच तर वाट लागली ना. म्हणजे? अहो वाट लावली पण कशाची? कशाची? फटाक्याची. प्रकाश पण गेला आणि पंटी पण गेली. माझी पंटी माझ्या आईने दिली. आरोप राहिलाय. सॉरी हा तिसरा आरोप बोल. तर यांनी एका गरीब बिचारे माणसाच्या अंगावर कुत्र सोडलं. कुत्र सोडलंस तू? काय झालं सांग मला. हा जज साहेब तो माणूस रात्री अपरात्री अंधारात फिरायचा आणि पहाटेपर्यंत आरडा ओरड करून सगळ्यांची झोप मोड करायचा म्हणून मी जनहितार्थ त्याच्या अंगावर कुत्रा सोडला. तिने जनहितार्थ कुत्रा सोडलाय रे. अहो पण तो माणूस कोण होता? कोण होता? गुरखा होता. गुरखा. तुला 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 आता बाबांच्या सुधार गृहात पाठवणार आहे. चल तू घरी. आता किल्ली सुद्धा लागणार. अरे म्हणजे किल्ली? जज साहेब माहितीये का बाबा सकाळीच गच्चीवर टाकी साफ करायला गेले होते तर यांनी टाकीला झाकण लावलं, कुलूप लावलं आणि ती किल्ली फेकून दिली. अरे मारू नको मारू नको. कशी वाटली माझी दोन गुणी मुलं? वैभव दादा. दादा. एकेकाळी माझी पार्टनर होती. खूप छान छान स्किट केलेत आम्ही दोघं. आज दादा. दादा सांग कसं वाटलं? अरे मस्त. मला त्यांचा व्रात्यपणा म्हणजे तुझ्या टीमची आहे त्याच्यामुळे अगदीच सहज आहे तो. बाबांना कोंडून ठेवणे आणि चावी फेकून देणे कुलूप लावून खूप मजा आली, खूप मजा आली. निर्मिती ताई चल चल म्हणजे अशी कधी फॅमिली असते का? आई तशी मुलं ग. खाण तशी माती. असं कस तुम्ही लगेच भीमरूपी सुरू करता? मज्जा केलीत तुम्ही, बेड्यासारखी मज्जा केलीत आणि तुम्ही खटखटे तू स्वतः एन्जॉय करत असते सगळं. अशीच आईशी मस्ती करत असशील ना घरी तू? ती सगळी मस्ती दिसत होती तुमच्या दोघांच्या करण्यामध्ये. खूप गोड केलात तुम्ही ऍक्ट या दोघे जणांनी. सिग्नल. येस थँक्यू. माझी पहिली कविता कोणती? छोटा बच्चा जान के हमको ना समझाना रे. टिपडे पिडप टप टप टिपडे पिडप टप टप. पण हे कोणत्या तरी पिक्चर मधलं गाणं आहे. हो ना, माझं गाणं कोणी चोरलं ते अजून पर्यंत कळलंच नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय नॉर सुपी नूडल्स डब्बा गुल. मोठ्यांची आत्मचरित्र वाचून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळत असते.
पण आमच्या एका छोट्या मैत्रिणीने इतकी प्रेरणा घेतली स्वतःच आत्मचरित्र लिहायला घेतलंय. आता बघूया तिच्या आत्मचरित्रात तिनं काय काय लिहिलंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात तारे मास्तरांच्या टीम मधून बब्बी आणि मनू. रखरखीत वाळवंटाला जशी वळवाच्या पावसाची गरज असते, सुकलेल्या झाडाला पालवी कधी फुलणार याची काळजी असते, तशीच चंद्रकांत राव आणि ममताबाई यांना काळजी होती आपल्या पोटी कोण जन्म घेणार. अशी एकटीच काय बळपती आहे, डिस्टर्ब करू नकोस ग. कुठे होते मी? हा, चंद्रकांत राव आणि ममताबाई म्हणजे तुझे आई बाबा ना? हो, पण आता ते एका महान व्यक्तीचे आई बाबा झाले. पण ती महान व्यक्ती कोण? ती महान व्यक्ती म्हणजे मीच. अच्छा, तुला लहान म्हणायचंय? नाही नाही, मी माझं आत्मचरित्र लिहिते. आत्मचरित्र आता या वयात? मग मी पुढे महान झाल्यावर आताच काही विसरले तर? तू महान होणार म्हणजे कोण होणार? ते अजून काही ठरलेलं नाही, पण जशी ऍक्टरची मुले ऍक्टर होतात, डॉक्टरची मुले डॉक्टर होतात, तशी तू तुझ्या बाबांसारखी इन्स्पेक्टर होणार. हेच हेच मोडेचे मला हेच. मी काही मोडू नको, आई मारेल. अगं ए, मोडेचे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचंय. अच्छा, तू स्विमर होणार. मर मर मरून व्हावे का स्विमर की किचन मध्ये जाऊन द्यावा जेवणावर भर? अच्छा, तू शेफ होणार. तुझ्या डोक्यात भरले आहेत कांदे बटाटे, घालू का तुझ्या वाटीत एक दोन ढपाटे? तू कविता का बोलतीयस? कारण की मी जस्ट आताच नुकतच कवयित्री व्हायचं ठरवलंय आणि संपूर्ण महाराष्ट्रात जगप्रसिद्ध व्हायचं ठरवलंय. पण तू कविता कधी पासून यायला लागलीस? लहानपणापासून, पण तेव्हा माझी भाषा कुणालाच कळत नव्हती. एकदा नर्सने मला जोरात पाण्यात ठेवलं तेव्हा हेच हेच वाटलं सगळ्यांना, पण ती माझी पहिली कविता होती. लहान मुलांना असं कोणी ठेवत का जोरात? लहान मुलांना असं कोणी ठेवत का जोरात? स्वतःला कोण समजता कोण तुम्ही अंजुबाई थोरात? पण या अंजुबाई थोरात कोण? त्या नर्स बाई. अच्छा, त्यांचं पण नाव डोक्यात ठेवलं? मग उगाच कोणी महान होत नाही. अशी महान लोक लहान असताना फार सहन आपलं सहन करतात, हे लक्षात ठेव. तर मी कुठे होते? माझी पहिली कविता कोणती? छोटा बच्चा जान के हमको ना समझाना रे, टिपडिप डप डप, टिपडिप डप डप, छोटा बच्चा जान के हमको ना समझाना रे, टिपडिप डप डप, टिपडिप डप डप. पण हे कोणत्या तरी पिक्चर मधलं गाणं आहे. हो ना, माझं गाणं कोणी चोरलं ते अजून पर्यंत कळलंच नाही. मग तू कंप्लेंट कर. केली असती ग कंप्लेंट, पण आता खूप लेट झालंय. तसंही समुद्रात कोणी ओंजळभर पाणी घेतलं तरी पडतो का समुद्राला काही फरक? म्हणजे काय आहे की नाही जर? अशारच समुद्रातलं पाणी जडच असतो. पाणी फिरवू नको ग माझ्या जड वाक्यांवर. अशी जड वाक्य आत्मचरित्रात वापरायची असतात. फार डोळी जड बोलू नकोस ग. तू ऐक तर माझं हलकीच बालपण. हलकीच म्हणजे? ते मला पण माहित नाही, त्यात माझ्या जेवणाची फार हार झाली असं मी लिहिणार. हल हल, तुझी आई इतका छान स्वयंपाक बनवते, रोज तुझ्या डब्यात नवीन नवीन खाऊ असतो. अग, पण असं लिहिलं तर वाचताना मजा कशी येणार? म्हणजे गो, म्हणजे मला काही कळत नाहीये. मला तरी कुठे कळलंय. हा, तर त्यात मी अजून काय लिहिणार माहितीये? मी रोज रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायचे. अगो, तुझ्याकडे दिवेच काय, इन्व्हर्टर सुद्धा आहे? नाही नाही, आमच्याकडे वीज नव्हती. विजेचा इतका गोंधळ होता कि पावसाळ्यात सुद्धा आमच्या घरावर कधीच वीज पडली नाही. पांघरूण मयक होत, अंगावर फडक होत, आमचं घर पडक होत. मग त्याशिवाय सगळ्यांना कसं कळणार मी महान आहे ते? म्हणजे सगळे महान लोक आत्मचरित्रात असं खोटं लिहितात? ते मला काही माहित नाही, पण मला हे कळत नाही की या महान लोकांना लहानपणीचं एवढं सगळं आठवतच कसं? हो ना,
मी कितीही अभ्यास केला तरी मला परीक्षेत काही आठवतच नाही. मी तर सकाळी केला होमवर्क संध्याकाळी सुद्धा विसरून जाते. अरे देवा, तुला मार पडत असेल ना? पडतो ग पडतो, पण करते सहन. महान वायची हीच खरी नांदी आहे. वा वा, महान वायची हीच खरी नांदी आहे. देवळात शंकरा समोर बसलेला नंदी आहे. तू कवयत्री होणार, पण कवयत्री झाल्यावर मला विसरणार नाहीस ना? अजिबात नाही. मी तुझ्यावर एक मोठा चॅप्टर लिहिन, गौरी देशपांडे माझी पहिली प्रशंसक. पण तू मला पूर्ण कविता म्हणून दाखवलीस नाहीस. हो ग, आता म्हणून दाखवते. माझी कविता तुला अर्पण. कवितेचं नाव आहे तीन थेंब. तीन थेंब पुढे ऐका. टप वा टप वा वा ब्लू आ पुढे संपली. तीनच थेंब आहेत ना? टप टप ब्लू आ हा. दोघींसाठी क्या बात है. तारे मास्तरांच्या टीमची ही बच्चे कंपनी आहे, पण तारे मास्तर कुठे असं सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तारे मास्तरांच्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे, त्यामुळे ते तिकडे अधिकाऱ्यांना भेटायला गेलेले आहेत. त्यांच्या बदली मी आता परीक्षकांना विचारतो की आपला ऍक्ट कसा वाटलाय त्यांना. आहा, काही हवंय? हो हो, काय हवंय? काय हवंय? पोंगा ग्लास घ्या, दोन्ही घ्या. या रे, घेऊन या. कोण पोंगा पंडितीन? दोघी दोघी. आता चॉकलेट्स आहेत हातात. घ्या तुझी टोपी आणि त्याच्यामध्ये सगळे चॉकलेट. चला. हो हो, सोड सोड. आणि आता सगळ्यात ब्लास्ट मी देणार. येस, चला. झालं सगळं बास ना. आता काही बाकी आहे? अरे देवा, सिग्नल बाकी आहे. निर्मिती ताई, मिळालेला आहे ही तुमची जादूची टोपी. जोरदार टाळ्या या दोघींसाठी. नॉर्थ सुपी नूडल जोक कॉम्पिटिशन बद्दल मी यापूर्वी तुमच्याशी बोललेलो आहे. या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला असून या आठवड्याचे भाग्यवान विजेते आहेत पुण्याहून संतोष कोकाटे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यांनी एक छानसा विनोद आम्हाला पाठवलेला आहे. त्यांना मिळणार आहे नॉर्थ सुपी नूडल्स यांच्यातर्फे एक छानसा गिफ्ट हॅम्पर. असे छान छान विनोद तुम्हालाही पाठवायचे असतील तर तुम्हाला असं करायचंय, तुमच्या मोबाईलच्या मेसेज विंडो मध्ये टाईप करायचंय ZMDG स्पेस तुमचा विनोद आणि पाठवून द्यायचा आहे 57575 वरती. एकदा जोरदार टाळे संतोष कोकाटे यांच्यासाठी. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज कुणाचा डब्बगुल होणार, त्यासाठी तिथे येणार डब्बगुल मशीन. डब्बागुल मशीन आलेलं आहे. मी पाचही कॅप्टन्सला विनंती करतो या मैदानात डब्बागुल करून घ्यायला. जोरदार टाळ्या चौघांसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता मी कॅप्टन्सना विनंती करतो, प्लीज डब्यावरती हात ठेवून शांतपणे प्रार्थना करा. प्रार्थना झालेली आहे. आणि आता निर्णय परीक्षकांच्या हातात की कुणाचा होणार डब्बा.
मैदानात. तर तुमच्या टेन्शनची वाट लावणारी ही धमाल घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका नॉर्थ सुपीन. सारे थांबणार डब्बा गोल.